ओ बाजूला स्वप्नाली स्वप्नाली बाजूला ठेवते मी नाही घाबरत या खेळण्यांना ही डब्बी ठेव तुझ्याकडे एखादं संकट आलंच दुर्दैवाने तर उघड अक्का साहेब माझ्या आड आलात ना तर गोळी घालेन मी तुम्हाला माझ्या सुनेला हात लावलास तर नरड्याचा घोट घेईन मी अक्का साहेब तुम्ही मला कशा थांबवताना तेच बघतो मी आता तुम्हाला ढगात पाठवेन आणि मला जे काही करायचं ना ते करेनच मी तुम्हाला एकदा सांगितलं निघून जा तुम्हाला नाही ऐकायचंय ठीक मग देवाचं नाव घ्या आता सोडणार नाही मी ऐक स्वप्नाली कस वाटतंय आता डोकं काय आठवत नाहीये मी घरी कधी आले आणि ही कल्याणी इथे ती इथेच आहे कालपासून ती होती म्हणून वाचलीस तू नाहीतर आपल्या सगळ्यांवर जीव देण्याची वेळ आली असती काय झालंय सासूबाई पडून राहा बघू तू मी तुझ्यासाठी छान चहा करून आणते हा मग तुला बरं वाटेल नाही नाही चहा नकोय मला काय झालं सासूबाई सांगा ना सांगावं तर लागणारच आहे तुला त्याआधी तू सांग तुला काय काय आठवते मला आठवतंय ऑफिसमध्ये खूप काम होतं काल भरभर आठवत होते मी तेवढ्यात त्या अनिकेत सरांनी कॉफी आणून दिली मला नंतर मी ती कॉफी प्याली आणि निघाले घरी यायला आणि आणि काय आणि मी रस्त्यावर पोहोचले होते रिक्षा शोधत होते तेवढ्यात माझं डोकं गरगरायला लागलं चक्कर चक्कर येत होती त्यानंतरच मला काहीच आठवत नाहीये पण मला घरी कोणी आणलं मीच आणलं तुला घरी पण त्याआधी अनिकेतने तुला भलतीकडेच नेलं होतं काय होय स्वप्नाली बेशुद्ध होतीस तू आणि सगळी तयारी झाली होती त्या अनिकेतची घरभर अत्तर शिंपडलं होतं गादीवर पसरायला फुलं आणली होती दारू पीत बसला होता तो स्वप्नाली
खाली तुम्हा दोघांना किती सांगितलं, मी किती समजावलं, पण तुम्ही ऐकलं नाहीत माझं. आता माझाच अंदाज खरा ठरला ना, मी जर वेळेत पोचले नसते ना स्वप्नाली तर. एवढं सगळं झालंय. हे बघ, तुला माहितीये कल्याणीने त्या अनिकेतचा पत्ता इंटरनेटवर ना शोधून दिला मला म्हणून, नाहीतर मला तुझ्यापर्यंत पोचताच आलं नसतं ग. स्वप्नाली अगं रडू नकोस तू, शांत हो बघू, काहीही झालेलं नाहीये. सासूबाई तिथे अगदी वेळेत पोचल्या होत्या. रडू नकोस तू, शांत हो. साहेब, मला ओळखलं नाहीये तुम्ही अजून नीट. काल जे काही केलं ना तुम्ही, त्याची सव्याज परतफेड नाही केली ना तर मी पण नावाचा अनिकेत चौधरी नाही. हा हा सोहम, हो हो अनिकेतच बोलतोय रे मी. काय झालं ते सांगतो ना तुला, तू तू मिळेल त्या फ्लाईट ने परत ये इकडे. अरे सगळं सांगतो तुला बाबा, आता फोनवर नको, तू मिळेल त्या फ्लाईट ने इकडे परत ये, मग बोलतो. तू लगेच परत ये रे, खूप मोठा प्रॉब्लेम झाला इकडे, प्लीज ये. सासूबाई तुम्ही म्हणताय त्यातलं मला काहीच कसं आठवत नाहीये. अगं तुला कसं आठवेल, शुद्धीवर कुठे होतीस तू? पण मग तुम्ही मला शोधलत कसं? अगं बाई मी कुठे शोधून काढलं, या कल्याणीने पत्ता शोधला, मी तिथे पोहोचले. कल्याणी? तूच मला सांगितलं होतंस ना नेटवरून एखाद्या माणसाला कसं शोधायचं, तसंच शोधलं मी. थँक्यू कल्याणी, थँक्यू सो मच. आज तू होतीस म्हणून मी वाचले असं दिसतंय. अगं आभार कसले मानतेस तू माझे, त्या माणसाच्या तावडीतून सुटलीस तू हेच खूप आहे. सासूबाई काय ग? निघते मी. हो बाई निघ, आणि हे बघ देवकीला सांग काहीही काळजी करण्यासारखं नाही आता, सांभाळून जा. हो सांगते, येते ग स्वप्नाली, जाताना करणलाही भेटून जाते. काय झालं हे? तुझी आई आली होती इथे. हे आईने केलं? विश्वास नाही बसत. तेव्हा शपथ सांगतो रे, मला मला पण काय कळलं नाही रे. अचानक ऑफिसमध्ये आला, धाडकन कबीनमध्ये शिरले एकदा. विचारायला लागले माझी सून कुठे आहे, माझी सून कुठे आहे. त्याने मी सांगितलं रे की म्हटलं बहिणी आत्ताच गेल्या घरी, पोचल्या नसतील असून तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, पण काही ऐकायला तयारच नाही अरे. डायरेक्ट आल्या, माझी कॉलर पकडली, धक्काबुक्की चालू केली, म्हणायला लागल्या तूच माझ्या सुनेला लपवलंयस, तूच माझ्या सुनेला लपवलंयस. मी गयावया करून सांगितलं रे, गयावया करून सांगितलं की असं काही नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. मग काय कळलं नाही, अचानक चिडल्या रे, अचानक चिडल्या, हे सगळं ऑफिसचीही अवस्था करून टाकली. माहितीये काही आपलं कॉन्ट्रॅक्ट आहे, कॉन्ट्रॅक्ट पण फाडून टाकलं रे त्याने.
चल माझ्या बरोबर घरी घरी चल. मी बोलतो आईशी. तिचं काय म्हणणंय ते तरी कळू. चल. स्वप्नाली कॉफी घे. काय ग कसला विचार करत बसली आहेस? सासूबाई खूप गोंधळ उडालाय. मला काहीच का आठवत नाहीये. अगं कसं आठवणार बाळा सांग मला. गुंगीत होतीस की नाही तू? जाऊ दे ते. तू कॉफी घे बरं वाटेल. सोहम अरे याला का घेऊन आलायस? त्यानेच बोलवून घेतलंय मला. बोलवून घ्यावं लागलं मला. कसा दुसरा पर्याय नव्हता माझ्या. काय चाललंय तुझे? का अशी वेड्यासारखी वागतीस सोहम? हा तू करलास याच्यावर. अरे मी होते म्हणून फक्त हात उचलला. तू असतास ना तर जीव घेतला असतास याचा. हेच मला काही कळत नाहीये. तुमचा मी काय केलंय? काय काय केलंय मीच सांगू का? अरे सोहम याने आपल्या स्वप्नालीला कॉफी मधून गुंगीचं औषध पाजलं आणि ती बेशुद्ध झाल्यावर स्वतःच्या घरी घेऊन गेला. आई काय बोलतीयस तू? बायको ही माझी. काय वही तुम्ही बेशुद्ध पडलात कधी? काय मला काही माहितीच नाही. म्हणजे ऑफिस मधून निघालात तेव्हा व्यवस्थित होता तुम्ही, अचानक बेशुद्ध पडलात. हो त्यानंतर मला चक्कर आली. मग तरी मी तुम्हाला सांगत होतो एवढं काम करू नका, ताण घेऊ नका. उद्या केलं काम तरी चालण्यासारखं आहे. सोहम तू याच्यावर विश्वास ठेवू नकोस. हा खोटं बोलतोय. अरे मी स्वतः स्वप्नालीला याच्या घरून घेऊन आले. कसं ओके बोलताय काय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? सोहम निवळ्या तुझ्या आई येत ना म्हणून गप्पा आहे. नाही तर माझ्या पद्धतीने जाब विचारला असता तर कुठून या व्यवहारात पडलो ना असं झालंय. तुझ्या पद्धतीने म्हणजे काय? पिस्तूल रोखून? पिस्तूल कसं आहे? किती खोटं बोलाल. मी काय मारेकरी वाटलो का तुम्हाला? आणि मी पिस्तूल कशाला रोखेन कोणावर? आणि तसं माझ्या मित्राच्या आईवर? तू किती धडधडीत खोटा बोलाला साहेब. उलट अरे सोहम याच ऑफिस मध्ये आल्या, मारधोड केली, आपली सगळी कागदपत्र फाडून टाकली, आपल्या डोळ्याने बघितलेस तू. आई अगं काय चालवलंयस ग? माझ्या मार्गात अडथळे निर्माण करायचेच असा निश्चय करून आलेस का इथे? तू काय काय बोलतोय? एक मिनिट जाऊ दे ना. आपण वहिनीनंच विचारू. हा वहिनी तुम्ही सांगा. त्या दिवशी खूप जास्त काम होतं म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं का नाही? जायला घरी उशीर होईल, तुम्ही घरी कळवून ठेवा, घरचे काळजी करतील. मी सांगितलं का नाही तुम्हाला? हो एक्झॅक्टली. आणि नंतर खरंच उशीर व्हायला लागला तेव्हाही मी तिथे येऊन तुम्हाला सांगितलं का नाही की आता जास्त वेळ थांबू नका, घरी जा, सासूबाई काळजी करतील? सांगितलं का नाही मी? हो. अरे सोहम याने हिला कॉफी पाजली, ती पिऊन ही निघाली आणि मग हिला भोवळ आली. बस झाला का साहेब? मी बोलत नाही ना म्हणून काही आरोप लावू नका माझ्यावर. साधा सिंपल विचार करा का साहेब. मला असं काही करायचंच असतं तर बहिणींना मी घरी जा असं सांगितलं असतं का? घरचे काळजी करतील, घरी कळवून ठेवा असं सांगितलं असतं का मी? अहो मला जे काही करायचं असतं ना तर तिथेच ऑफिसमध्ये बेशुद्ध करून बहिणींना. तुमच्या डोक्यात जे काय ना त्याचा उच्चार पण करवत नाही. सो मी कोणाचीही शपथ घ्यायला तयार आहे. अख्खा साहेब धडधडीत खोटं बोलतोय. अनिकेत मी कधीही खोट बोलत नाही. उगाच आवाज चढवू नको. स्वप्नाली ऑफिस मधून व्यवस्थित बाहेर पडली? हो. तर पुढे काय झालं काही आठवतंय का? नाही. मला चक्कर आली, त्यानंतर काहीच आठवत नाही. सो मी सांगते ना त्यानंतर काय झालं ते. नाही सांगा ना, सांगा तुमची बनवलेली कहाणी सांगा. अहो धडधडीत खोटा बोलताय तुम्ही अक्का साहेब. सो मारे बिझनेसची काही तत्व असतात, प्रिन्सिपल्स असतात, पाळतो मी ती.
अरे माझ्या पार्टनरच्या बायकोशी मी असा कसा वागे? जगदुनिया काय ओस पडले दुसरी? अनिकेत खबरदार, आमच्या घरात असले शब्द वापरता कामा नये. तुम्ही वापरायला लावताय मला? अग पण खोट बोलतोय का तो? का वागतेस तू अशी? नाही नाही नाही, तो एक 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 मिनिट, माझ्या लक्षात येतात गोष्टी. येतात तू, आय थिंक शी नीड्स मेडिकल हेल्प. त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला. अनिकेत बस, संतापू नका काकासाहेब. सोहमारे, मला खरंच असं वाटतंय की यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. नाही तर माझ्यावर असले घाणेरडे आरोप करताना स्वतःच्या सुनेच्या अब्रूला हात घालतात ना, एवढा किमान भान ठेवलं असतं यांनी. अनिकेत बस, आई अगप, किती शोभा करून घेणार आहेस का अजून स्वतःची आणि माझीही? सोहम, अरे मी खोट बोलत नाहीये, हा माणूस खरंच वाईट चालीच आहे. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये. कल्याणीशी बोल, ती इथेच होती, आत्ताच गेलीये घरी. कल्याणी का आली होती इथे? अरे ती मला आणि बाळाला भेटायला आली होती. नाही म्हणजे इथेच होती दुपारभर, मग स्वप्नाली आली नाही म्हणून. आता कळलं सगळं. म्हणजे काय कळलं? अरे तिने जर मदत केली नसती ना, तर स्वप्नाली आपल्या हातालाच लागली नसती. भास झालं ग, पुन्हा पुन्हा काय तेच तेच. कल्याणी बाळाला भेटायला इथे आली, दुपारभर इथेच थांबली. खरं सांगून टाका ना, त्यापेक्षा मागे मिळाली होतीस ना मला. कल्याणीने एक शब्द काढला तर मी आणि स्वप्नाली करडला हातही लावू शकणार नाही म्हणून. ते बसलं असणार तिच्या डोक्यात पक्क. काय असंबद्ध बोलतोय? असंबद्ध काय आहे? काहीतरी कारण काढून मला आणि स्वप्नालीला परत त्या घरी घेऊन जाण्यासाठी तुम्ही दोघींनी हा प्लॅन केला असेल. आम्ही प्लॅन केला आणि त्यात ह्या बिचारा अनिकेतला भरडताय. नाही नाही सर, मी मी मला नाही काही फरक पडत, मी भरडला गेलो. वाईट वाटतं वहिनींच, वहिनींची फुकट बदनामी होते रे यार. सोहम, याला तोंड बंद ठेवायला सांग, नाहीतर नाहीतर तू काहीही करणार नाहीयेस. जे करायचं होतं ते करून झालंय आता तुझा. ऑफिस मधनं निघाल्यावर स्वप्नालीला वाटेत भोळ आली, ती चक्करून रस्त्यात पडली. त्यानंतर तू आणि कल्याणी तिला घरी घेऊन आला आणि मग त्यानंतर हा सगळा बनाव रचला ना. आम्ही हा बनाव रचला? मग नाटकच तर ती सगळी. अरे सोहम, तू काय बोलतोस? तुला कळतय? व्यवस्थित कळतय मला सगळं. इनफॅक्ट तू इथे यायला तयार झालीस ना, त्या क्षणापासूनच सगळं आत्ता व्यवस्थित कळतय. मुळात मी घर सोडलेलं तुला आवडलं, कारण माझे कष्ट, माझी बुद्धी, माझं स्किल सगळं तुला फक्त सरदेशमुख इंडस्ट्रीसाठीच हवं. आणि म्हणून सरदेशमुखांची एक प्रतिनिधी म्हणून आलीस तू इथे. करणची आजी वगैरे सगळं झूठ आहे का? अरे सोहम, कसले आरोप करतोस तू माझ्या? आरोप नाही करत आहे, खरं तेच सांगतोय. मी एकटा माझ्या पायावर उभा राहिलेला तुला पाहत नाहीये बहुतेक. मुळात मी स्वतः ठरवून माझ्या मनासारखं काही केलेलं तुला चालतच नाही. सतत तुझ्या ओंजळीतनं पाणी प्यायचं, तुझं सगळं ऐकायचं, हुकूम झेलल्यासारखं. तू आक्का साहेब ना? आणि आता मी तुझं ऐकत नाही, तुझ्या हाताबाहेर चाललोय असं काहीतरी वाटतंय बहुतेक तुला. म्हणून तू अनिकेतलाही माझ्यापासून तोडायला निघालीस. एक लक्षात ठेव, कुठल्याही सरदेशमुखासाठी मी अनिकेतशी केलेली भागीदारी मोडणार नाही. तुम्हाला काहीही खरंच, पण याला साथ देऊ नकोस. याच्या सोबत राहिलास तर आपल्या स्वप्नालीच्या अब्रूला धोका आहे रे. बस, गप्पा बस आता तू. तुझ्या सुनेच्याच अब्रूचे धिंडवडे काढतेस का ग? मी सावत्र मुलगाय म्हणून काय बोललास तू? मी हिच्या अब्रूचे धिंडवडे काढले? अरे या सैतानापासून मी वाचवलं हिला.
पडण्याची नाटक आता बंद कर. सगळं उघड केलं आलंय तुझं. नको झाले ना रे मी तुला सोह. कळतय सोह, मी इथे आले होते करंटसाठी, पण इथून माझे पाय निघत नव्हते ते या स्वप्नालीसाठी. पण आता हरले, खरंच हरले. नाही तुझी काहीच चूक नाही, मीच कुठेतरी कमी पडले. म्हणून आज इतकी वर्ष झाली तरी तू हे विसरू शकत नाहीयेस की मी तुझी सावत्र आई. काय वाटत मी तुला आधार द्यायला आले होते इथे? नाही रे बाळा, तुझाच मला आधार होता म्हणून मी इथे आले होते. पण आता सगळंच बदल. अरे साधी एक शपथ देऊ शकत नाही मी तुला, कुठली देऊ सांगणार? रक्ताची नाही देऊ शकत, दुधाची नाही देऊ शकत. माझ्याच मुलाला मी नकोशी झाले. जिथे माझ्या मुलालाच मी नकोय त्या घरात कशी राहू मी सोह? जाते मी इथून सोह. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत रहा.